अजिबात नाही। प्रत्येकाच्या घरातले कोणी ना कोणी व्यक्ती गेलेला आहे। ते गेल्यानंतर आपल्याकडे पद्धत आहे, कोणी माणूस गेल्यानंतर त्यांचा फोटो घरात लावतात। तुमच्याकडे लावतात का? आमच्या इकडे ना माणूस गेले उचलतात। तुमच्याकडे कसं आहे? तसंच आहे ना? हां, म्हणजे सेम आहे तुमचं आमचं। जरा जरा माणूस गेल्यानंतर फोटो घरात लावतात। त्या फोटोच्या खाली नाव असतं, सीताराम गोविंद त्या राम भाऊ जनाबाई काय आनसाबाई काय असेल ते असेल, असतं का? हां, ते नाव असतं। त्या नावाच्या पुढं लिहितात स्वर्गवासी, लिहितात का? हां, वैकुंठवासी लिहितात का? कैलासवासी लिहितात का? हां, पण मला सांगा नर्कवासी कुणी लिहितं का? नर्कवासी काय प्रॉब्लेम आहे? कोणी जाऊन आलंय का? नको रे बाबा, लईच दलदले, लईच गोंधळे आहे का असं? आम्हाला लिहायला सुद्धा नरक नकोय, मग जायला आवडेल का? आम्हाला तिकडे जायला नाही आवडत। आवडतंय काय? स्वर्ग। आवडतंय काय? वैकुंठ। आवडतंय काय? कैलास। कैलासवासी आम्हाला चालेल, वैकुंठवासी चालेल, स्वर्गवासी चालेल, पण नर्कवासी नाही चालत। लिहायला सुद्धा नकोय, अंतर्मन गोही देत नाही, याचा अर्थ 100% वैकुंठ वैकुंठात जागेव आहे, कैलास कैलासाच्या जागेव आहे, नर्क नरकात जागेव आहे, स्वर्ग स्वर्गात जागेव आहे, अपील कोणी करू शकत नाही। मग आपल्याला तिकडं जायचंय, भारी परमार्थ करायचाय, तर ज्याच्यासाठी देह दिला त्याच्यासाठी वापरला पाहिजे। हबारी देह दिला ना, ज्या देहाची किंमत ठरू शकत नाही असा, ज्या देहाचं मूल ठरू शकत नाही असा अनमोल किमतीचा देह दिला। आता अनमोल म्हणतात, अनमोल का म्हणतात? अनमोल, ज्या देहाची किंमत ठरू शकत नाही अनमोल। या माईकची किंमत आहे किती आहे? केवढ्याला भेटतं भाऊ हे? 500, 5000। अरे ज्याचं क्षेत्र आहे त्यालाच माहिती आहे बाबा, आम्हाला माहिती किती? 5000। हा मंडप एवढं नवीन खरेदी करायचं म्हणलं तर 2 लाख पुरायचं नाही, हे का नाही? पण बाकीच्यांना कळल का त्याचं महत्व? नाही कळणार। याची किंमत आहे, ह्याची किंमत आहे, घराची किंमत आहे, गाडीची किंमत आहे, सगळ्या गोष्टीची किंमत आहे, हे का नाही? आकड्यात लिहिता येईल आपल्याला, पण या देहाची किंमत लिहिता येईल का? ह्याची येईल का सांगता? 5 लाख, 10 लाख, 2 लाख, 2000, 500 येईल लिहिता? कळली असं काय ना कोरोनाच्या काळात याची किंमत? ढीग घातला, ढीग डॉक्टरांच्या पायावरती बंडलचा ढीग घातला, किंमत झाली का? डॉक्टर सांगताल तेवढी रक्कम मोजतो, सांगताल तेवढी। एकुलता एक मुलगा आहे माझा, एवढा वाचवा म्हणताल तेवढा आकडा सांगा, माझा पोरग वाचवा। माझी आई आहे डॉक्टर, म्हणताल तेवढं पैसे देतो, पण माझ्या आईला वाचवा, माझा बाप वाचवा, पण जमलं का? देहाची किंमत नाही करता आली, यश नाही आलं, जमलं नाही, म्हणून त्याला म्हणतात अनमोल। असा अनमोल किमतीचा देह आहे, आणि आम्ही खर्च केला खाऊन खाऊन, पिऊन पिऊन, नको ते करून 1 लाखाची गाडी घेतली, 1 लाखाची 2 व्हीलर घेतली। सर्व्हिसिंग वेळेवर करता का? नाही, अगदी व्यवस्थित धुवून पुसून चकाचक सर्व्हिसिंग, पेट्रोल बिट्रोल ओके, ऑइल वगैरे कशाच, 1 लाखाची गाडी आहे त्याची सर्व्हिसिंग, त्याची एवढी काळजी, मग याच काय आहे का? नाही काही होतलं। अ पेट्रोलवरची गाडी काय डिझेलवर चालवता का? चालवता का? आणि काय होईल चालवलं तर? जमन का? नाही जमणार। तसा हा देह आहे, याच्यासाठी भगवंतानी काही चौकट घालून दिलेली आहे, त्या चौकटीत तो वापरा। भारी देह भगवंतान दिला, ज्याच्यासाठी दिला त्याच्यासाठी वापरा। हा अनमोल किमतीचा देह जो भगवंतान दिला ना, हा देहच नेमका फक्त परमार्थ करण्यासाठी दिला। ते सांगतात दिले इंद्रिय काय कान, काय कान दिले इंद्रिय पाय कान, हात पाय
आम्ही का नाही तुम्हाला हबारी दे अनमोल किमतीचा आहे स्वर्ग वैकुंठ आहे इथपर्यंत विषय पटला का नाही हा मग हा भारी देह दिला दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन बरोबर हाता जागे हात दिला पायात जागे पाय बरोबर डोळे नाक मुख ही उग भगवंताने इथलं नाक काढून माग बसवाय पाहिजे होत जमला असत का भाजी चांगली आहे का खराब झाली हे खाल्ल्याशिवाय कळलं असतं का आता कमीत कमी वास घेतोय मग तरी कळतय बरोबर ओके भगवंताला काळजी आहे आपली पण आपण नाही त्याचा विचार केला ते सांगतात दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन पुढं जेने तू जोडशी नारायण पण आम्ही काय जोडलं दोनच एकर होते आमच्या बापदादाची किती महाराज फक्त दोन एकर होती आज 50 एकराचा मालक आहे हे जोडलं आम्ही टू व्हीलर नव्हती आम्हाला साधी सायकल पण नव्हती पण आज अंगात 5-10 गाड्या उभे आहेत हे जोडलं पण मला सांगा एवढं सगळं काही जोडलं एवढं सगळं काही जमा केलं पण याच्यातलं आपल्यासाठी काय विचारा बरं मनाला प्रश्न तुम्ही भारी माणसं आहेत तुम्ही वयोवृद्ध आहेत आता माझ्यापेक्षा अनुभव माझ्या संसारात आणि तुमच्या संसारात फरक आहे तुम्हाला अनुभव तुमच्या पुरीसारखी आहे मी थोडं स्पष्ट बोलते तुम्हाला कारण तुमच्या चुका इथं पत्राखाली घालणार नाही कारण ही जर जागा सोडली ना तुम्ही कुठंच गप बसत नाहीत बरं आता बी गप बसला म्हणजे आवडीने ऐकत अशातला भाग नाही आता बी उगा तिकडं फुलं पडत नाही तोपर्यंत उठता येत नाही आणि महाराज बंद करेन तोवर हालता येईल ना म्हणून तुम्ही बसलाय आणि ऐकताय तरी बी थोडं स्पष्ट आता मला सांगा तुमचं वय कोणाचं 40 कोणा 70 कोणाचं 80 कोणीच 90 कोणी आज उद्यावर आल्यात संसाराचा भारी अनुभव तुम्हाला आहे प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनाला प्रश्न विचारायचा आपण एवढे एवढे दिवस जीवन जगलो पण आपण आपल्यासाठी काय कमवलं विचारा बरं मनाला तुम्ही तुमच्यासाठी काय कमवलं माणसं म्हणतात महाराज भारी 5 मजली बिल्डिंग आहे चौकात पण आपल्यासाठी का सगळं काय कमवलं कबीरजी बोलतात जब आएगा बुलावा हरी का छोड के सब कुछ जाना पडेगा जेव्हा त्या भगवंताचं बोलावणं येईल काय सांगता येत नाही कोणाला कधी जायचंय आता लई जगताप्ताय तुमच्या समोर कना 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 बोलते पण घरी जाईलच काय खात्री क्षण भंगूर नाही भर क्षण भंगूर नाही भर